काळू घरपट्टीच्या विरोधात सेनेचा ठाकरे गट आक्रमक, रेडा आणून मनपाचा निषेध। पोलीस भरतीची परीक्षा दिलेल्या तरुणीची आत्महत्या। इंडक्टेस वेबसाइट कंपनी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन। मोतीनाला संरक्षण भिंत कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करा, मनपा आयुक्त यांना पत्रकारांचे निवेदन। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न। डेपुरातील पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ताधारकांना मनपातर्फे नोटिसा, हरकतीवर सुनावणी सुरू। लिटलतील सरपंच व ग्रामसेवकांमुळे ठाणे ग्रामसभा तहकूब, ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष। ओहो साहेब पाणी सोडा म्हणत माझे आमदारांनी धरले कलेक्टरचे पाय। मनपा प्रशासनाच्या वतीने वाढीव घरपट्टी नोटिसांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला असून मनपा प्रशासनाच्या प्रवेशद्वारासमोर रेडा आणून मनपाच्या हुकुमशाही घरपट्टीचा निषेध नोंदविला आहे। मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, सत्ताधारी भाजपाचा धिक्कार असो, आदी घोषणांनी मनपाचा परिसर चांगलाच दणाणून गेला होता। सेनेचे कार्यालय ते मनपाच्या प्रवेशद्वारापर्यंत रेडाची मिरवणूक काढत मनपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सेनेच्या या अनोख्या आंदोलनाने धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। देवपूर विभागातील 24,500 नागरिकांना पुनर्मूल्यांकनानुसार नोटिसा देण्यात आला आहे। त्या सर्व नोटिसा नियम धाब्यावर बसून बजवण्यात आला असून ठेकेदारांची बिल काढण्याचा हा प्रयोग असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनावर केला आहे। मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचं कुठलेही जुने रेकॉर्ड नसताना देखील मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना वाढीव घरपट्टी यांच्या नोटिसा देण्यात आला आहे। नागरिकांना विश्वासात घेऊन मालमत्तेची योग्य मोजमाप करूनच नोटीस देण्यात यावा, अन्यथा मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे महेश मिस्त्री यांनी मनपा प्रशासनाला यावेळी दिला। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून बेशर्म आणि निगरगट्ट झालेलं महापालिकेचं प्रशासन आणि सत्तेवर बसलेले हे कमळाबाईचे पिलावं यांचा निषेध करण्याकरता वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून निषेध झाला, पण तसं काही झालं नाही। नाहीलाच तर आम्हाला आज प्रतिकात्मक रेडा आणावा लागला या ठिकाणी आणि रेड्याची मिरवणूक काढली। बांधवांनो, महानगरपालिकेचं काम मुमेराम बगल में नथुराम सारखं झालेलं आहे। सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की याला स्टँडिंगने मंजुरी दिली नाही, महासभेने मंजुरी दिली नाही, आणि त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक जर माहिती जरी असेल तर 15 वर्षापासून या लोकांनी रिव्हिजन आणि असेसमेंट केलंच नाही। ही जबाबदारी या टेकाड्यापासून तर नंतरच्या 15 वर्षापर्यंत जेवढे लोक आलेले आयुक्त म्हणून त्यांच्यावर कर्तव्यात कसुराई केले म्हणून त्यांच्यावर हे झालेल्या नुकसानाची जबाबदारी फिक्स करण्यात यावी। अधिकारी कमिशन घेऊन सुटून जातात, पण जे बिचारे गोरगरीब भोळे भाबडे जे जनता आहे यांच्या मार्फत ही करपट्टी वसुली केली जाते। नवीन अमेंडमेंट नाही, नवीन GR नाही, चुका 100% नाही, 1001% महापालिकेच्या आणि खास करून वसुली विभागाच्या। पण भूर्दंड धुळेकरातल्या नागरिकांना आणि प्रॉपर्टी होल्डरांना आहे। हा सगळा प्रकार यांचा पाप लपवण्याकरता आणि महापालिकेत उत्पन्न वाढून या ठेकेदारांचे बिल कसे निघतील याच्याकरता हा आयुक्त त्यांचा या सत्तेत बसलेल्या कमळाबाईच्या पिलावांचा बगल बच्चा झालेला आहे। हा धनाट्य काढे हे जर गांभीर्याने हे प्रकरण प्रशासनाने आत म्हणजे हाताळलं नाही तर याचे परिणाम एकदम वाईट येणार आहे।
अच्छे दिन चे गाजर दाखवून आज लोकांना घर चालवणे जिगरीच झालेले आहे। खाली जर घर असेल तर त्याला 3000 आणि उधर वर असेल तर त्याला डायरेक्ट 15,000 आणि 20,000 रुपये वसूल करता है। ही कर्तव्य मध्ये कसुराई आयुक्तांनी आणि वसुलीवाल्यांनी केलेलं आहे। मागे ही नवी बिल्डिंग जिथे आता जुनी होती आणि इथे मी त्याचं ऑडिट करायला लावलं होतं तेव्हाही मी त्या ठिकाणी सदस्य होतो, तेव्हाही मी महासभेमध्ये विशेष ऑडिट लावलेलं होतं। किमान 250 कोटी रुपयाचा तो घोटाळा होता, यांनी दफ्तर जाळलं, त्यानंतर यांच्याकडे दफ्तर नाही, ही मालमत्ता किती वर्ष जुनी हे सुद्धा यांच्याकडे रेकॉर्ड नाही। मग त्या लोकांचं तुम्ही असेसमेंट कशा पद्धतीने करताय? हे पारदर्शक आणि धुळेकर नागरिकांचे जे प्रॉपर्टी धारक आहे यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे। केंद्रातलं सरकार जसं मनमाने पद्धतीने चालत आहे त्या पद्धतीने जर हे महापालिका चालवत असेल तर यांचं खाली डोकं आणि वरपाय केल्याशिवाय धुळेकर जनता आणि शिवसेना स्वस्थ बसणार नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून हा सरळ विचार आहे, आमची मागणी। या प्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनोडे, सेनेचे महेश मिस्त्री, माजी आमदार शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, कैलास मराठे, संदीप सूर्यवंशी, प्रवीण साडवे, भटू गवडी, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुरे निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे तालुक्यातील जवखेडे येथील शिवानी बाडू पाटील वय 19 या तरुणीने गिधाडी येथील तापी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली। शिवानीने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, तिच्या आत्महत्येचे कारण सध्या तरी समजू शकले नाही आहे। जवखेडे येथील शिवानी पाटील ही तरुणी सकाळी घरून परीक्षेला जाते असे सांगून शिरपूरला गेली होती, मात्र ती थेट गिधाडी गावाजवळील तापी नदीच्या पात्राजवळ गेली। तिथे तिने नदीच्या पात्रात उडी घेतली। तापी नदी पात्रात उडी घेतल्यानंतर ती पाण्यात बुडत असताना तिथून जाणाऱ्यांनी तिला बघितले, काहींनी तात्काळ पाण्यात उडी मारली आणि शिवानीला पाण्याबाहेर काढले। तिला तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवानी पाटील हिला डॉक्टरांनी मयत घोषित केले। या घटनेचे कारण सध्या समजू शकले नाही आहे, मात्र अधिक तपास पोलीस प्रशासन केले जात आहे। प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंटरटेल्स वेबसाईट कंपनी विरोधांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। इंटरटेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले। सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल इंडक्टेल्स यांच्या लेखात अतिशय अपमानकारक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे, हे अत्यंत वेदनादायक आहे। शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्यांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला आहे। या पॉटलावर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरू आहे। महापुरुषांबद्दल इतिहासाची मोडतोड करून लिखाण करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तींना वेडीच ठेचण्याची गरज आहे। त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या बाबतचा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या वेबसाईटवर या कंपनीवर बंधने बंदी आणली पाहिजे। तसेच सदर अवमानकारक लेख लिहिणाऱ्या वेबसाईटवर तसेच लेखकांवर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर घोषणा देऊन आंदोलन केले। तसेच सदर कंपनीवर त्वरित बंदी आणावी अशी मागणीही यावेळी केली। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले, जगन ताकटे, रईस काझी, महेंद्र शिरसाट, जितेंद्र पाटील, राजेंद्र सोडंकी, भगवान भाऊ वाघ, राजेंद्र चौधरी, चेतन पाटील, सरोज कदम, स्वामिनी पारखे, गोलू नागमल, रामेश्वर भसापडे, नुरुद्दीन शाह, समद शेख, अमित शेख, संजय नेतकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा अभिनंदन। महाराष्ट्रातील इंडिया टेल कंपनीने अतिशय चुकीच्या पद्धतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मजकूर लिहिलेला आहे। घाणेरडा शब्दामध्ये
त्यांच्या कामाविषयी या ठिकाणी लिहिलं आहे। या गोष्टीचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आहे। आमची मागणी आहे की इंडिया टेल कंपनीवर त्वरित बंदी आणली गेली पाहिजे आणि या इंडिया टेल कंपनीला जे महाराष्ट्रातील भाजप शिवसेनाचं सरकार प्रोत्साहन देत आहे त्या सरकारचा पण आम्ही या ठिकाणी निषेध करतो। इवन एवढंच नव्हे की महाराष्ट्र सदन जे दिल्लीमध्ये आहे त्या सदनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्या हटवण्याचं अतिशय चुकीचं पाप या राज्य सरकारने केलेलं आहे त्याचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी धिक्कार करतो। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील मोती नाला सुरू असलेल्या संरक्षण भिंत कामाची चौकशी करावी व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने मनपा आयुक्त देविदास टेकाडे यांना करण्यात आली आहे। धुळे महापालिकेच्या 14व्या वित्त आयोग योजनेच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा निधी मोती नाल्यातील संरक्षण भिंत कामासाठी मंजूर झाला आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्यात येत आहे, मात्र हे संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांनी केला आहे। संरक्षण भिंत कामासाठी नाल्यातील माती मिश्रित रेती व खडीचा वापर यावेळी करण्यात येत आहे। त्याचप्रकारे निकृष्ट दर्जाचे साहित्य देखील या ठिकाणी वापरले जात आहे। या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी अभियंता चंद्रकांत उकले यांच्यावर आहे, मात्र तरी देखील या निकृष्ट काम प्रगती पथावर केले जात आहे। त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित अभियंता ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी व कामाची बिल अदा करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन पत्रकारांच्या वतीने मनपायुक्त देविदास टेकाडे यांना देण्यात आलं आहे। या प्रसंगी प्रकाश शिरसाट, सुनील निकम, पवन मराठे यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे नंदुरबार जिल्हा धुळे तर्फे 8वा बैठक घेण्यात आली। या बैठकीत अनेक महत्वाकांक्षी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली। ज्येष्ठ नागरिक भवन साक्री रोड धुळे या ठिकाणी या 8वा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल नडे, जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, राजेंद्र वाघ, बापू महाले, गोपाल देवरे, अनिल बोरसे, प्राध्यापक माळी, वामनराव जाधव, साक्री तालुका अध्यक्ष रवींद्र खेरणार, उमेश महाजन, योगेश वाघोलेश्वर माळी, राजेंद्र चौधरी, राहुल महाजन, नितीन रोकडे, प्रशांत माळी, आबा पगारे यांसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे। आणि बुलंद तोफ असलेल्या ज्वलंत विचार असणाऱ्या मरगळलेल्याही उभारी अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्हाला आम्हाला या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधनं नंदुरबार जिल्ह्यामधनं गेल्या 5 वर्षामध्ये माझी नियुक्ती झाल्यानंतर या नोव्हेंबरमध्ये 5 वर्ष पूर्ण होतील आणि तुमचं आम्हाला मार्गदर्शन कायम राहिलेलं आहे। म्हणून आम्हाला आजची ही बैठक घेताना मनस्वी आनंद होत आहे। आपल्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक आम्ही घेत आहोत। आज खऱ्या अर्थानं ही 8वा बैठकीच्या निमित्तानं तुम्ही आपण एकत्र जमलो तर या जिल्ह्यामध्ये साहेब आपण दिलेल्या म्हणजे गुरुसाहेबांच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी सोनगेरला नियुक्ती मिळाली मला जिल्हाध्यक्ष म्हणून आणि या नोव्हेंबरला 2018 नियुक्ती झाल्यानंतर या नोव्हेंबरला आम्हाला गोपाल भवनांनाही मलाही आणि तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना 5 वर्ष पूर्ण होती। त्याच्या आधीच मागची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तुम्ही आदेश देऊन टाकला तुमची फेरनिवड झाली आणि मग आमची फेरनिवड झाल्यानंतर परत आम्हाला आता तालुक्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी फेरनिवडसाठीचा वेळ हा धावपळीचा ठरला। एकंदरीत बाकी बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी आमच्या दिवशी नियुक्त्या करणार आहोत। तर या जिल्ह्यामध्ये साहेब आपण दिलेल्या वेळोवेळी आदेशानुसार खास करून जर कधी या ठिकाणी जिल्ह्याचा आढावा द्यायचा म्हटला धुळे जिल्ह्यामध्ये सर्वता प्रथम बिहार राज्यामध्ये ज्या पद्धतीनं जातनिहाय जनगणना झाली त्या पद्धतीचं निवेदन असतील जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आम्ही ते त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। आमच्या या धुळे जिल्ह्यामध्ये साहेब अवकाळी पाऊस आणि गारपिटा मोठ्या प्रमाणात झाल्या, मग ज्या ज्या तालुक्यामध्ये साक्री शेकिवाळा शेकूळ या भागामध्ये आणि धुळे ग्रामीणचा देखील भाग त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। सगळ्याच तहसीलदारांना त्या ठिकाणी गारपिटीचं नुकसान मिळावं, शेतकऱ्यांना त्याचा आभार लागावा आणि आदरणीय साहेबांचा आदेश आहे की सार्वजनिक हितासाठी समाजाच्या सार्वजनिक हितासाठी प्रत्येक घटकामधून ज्या ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी मदत करता येईल किंवा समाजाप्रती धावता येईल किंवा शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती या ठिकाणी ठेवून आम्ही त्या ठिकाणी निवेदन
350 रुपये सरकार ने प्रति क्विंटल रेडीमेड अनुदान देखिए जाहिर के लिए कि कांद्याच्या वाटे 350 रुपये प्रति क्विंटल त्यांना भेटेल आणि त्या या सर्व गोष्टीला आम्हाला त्याबद्दल यश मिळालं. त्यानंतर माननीय भुजबळ साहेबांनी एक मोठा उद्देश ठेवून महाज्योतीची निर्मिती केली. मग या जिल्ह्यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून जे गरीब बदकरू विद्यार्थ्यांना ज्यांची परिस्थिती नाही आहे परंतु ते हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रयत्न केला. देवपूर विभागातील पूर्ण मूल्यांकन केलेल्या 24,500 मालमत्ता धारकांना मनपा प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात येत आहे. त्यापैकी 11,500 मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात आला आहे. त्यातील 3,200 नोटिसांवर मालमत्ता धारकांनी हरकती घेतल्या आहे. हरकतीच्या 400 फॉर्म पैकी 311 मालमत्ता धारकांची 29 मे पासून सुनावणीला सुरुवात करण्यात येत आहे. सदरची सुनावणी मनपाच्या सभागृहात करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या हरकतीवर कागदपत्रांची तपासणी करून योग्य तो कर निर्धारित करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे प्रमुख शिरीष जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. शासनाच्या नियमानुसार पूर्वश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या व पुनर्मूल्यांकनाच्या आकडेवारीनुसार देवपुरातील मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात आला आहे. या नोटिसांवर हरकत घेण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मुदत देखील यावेळी देण्यात आली आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीसाठी प्रशासनाच्या वतीने मुदत वाढवून देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी बाजू ऐकून मालमत्तेबाबतच्या तक्रारी व दुरुस्ती मनपा प्रशासनाच्या वतीने सुनावणीच्या माध्यमातून केली जाणार असून मालमत्ता धारकांनी योग्य तो कर आकारणी करून घ्यावा असं आवाहन देखील मालमत्ता विभागाचे जाधव यांनी नागरिकांना केले. प्रतिनिधी सुरणिका, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. आज दिनांक 31/5/2023 रोजी पानेर तालुका शिरपूर येथे सन्मान्य सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्याबाबत गावात प्रसिद्धी करण्यात आली होती. नवीन सरपंच नियुक्त झाल्यानंतर प्रथमच गावात ग्रामसभा होणार असल्याने ग्रामस्थ आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हजर होते. सदर ग्रामसभेची वेळ ही 10 वाजेची होती. ग्रामस्थ 9:30 वाजेपासून ग्रामसभेसाठी निश्चित केलेल्या स्थळी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थ 10:30 वाजेपर्यंत उपस्थित होते परंतु सरपंच व ग्रामसेवक न आल्याने मोठ्या प्रमाणावर आलेले ग्रामस्थ परत गेले. यानंतर ग्रामसेवक सरपंच ग्रामसभेच्या ठिकाणी आले. ते आले असता आम्ही सर्व ग्रामस्थ गेले असता आता ग्रामसभा घेऊ नये असे आम्ही विनंती केली. आपल्या मर्जीतील काही लोकांना घेऊन त्यांनी ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा एक तहकूब करण्यात आली आहे. नवीन ग्रामसभा घेण्याचे त्यांनी म्हटलं आहे आणि ही पहिली ग्रामसभा होती सरपंच नियुक्तीनंतर. याच्या अगोदर कोणती ग्रामसभा 26 जानेवारीची किंवा 1 मेच्या दिवशी कोणती ग्रामसभा झालेली नाही. त्यांच्या आज ग्रामसभा तहकूब झालेली आहे. ते म्हणतात आता नवीन ग्रामसभा घ्यायची, आता बघू काय होईल ते. शिरपूर तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथे नवीन सरपंच नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ठाणे येथे ग्रामसभा होणार असल्याने ग्रामस्थ आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र पहिल्याच ग्रामसभेला लेट लतीफ ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आली. सरग्रामसभा दिनांक 31/5/2023 रोजी सकाळी 10 वाजता होणार होती. म्हणून ग्रामस्थ सकाळी 9:30 वाजेपासून ग्रामसभा निश्चित केलेल्या ठिकाणी उपस्थित झाले होते. सर्व ग्रामस्थ 10:30 वाजेपर्यंत उपस्थित होते परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी वेळेनुसार न आल्यानं काही ग्रामस्थ परत गेले. त्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभेला हजेरी लावली असता उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामसभा घेऊ नये अशी विनंती केली. मात्र आपल्या मर्जीतील काही लोकांना घेऊन ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोरम पूर्ण न झाल्यानं ग्रामसभा तहकूब करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांनी मनपा प्रशासनावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणे. रिव्हिजनचे काम झालेले नसल्याने व काही शासनाच्या गाईडलाईननुसार धुळे शहरात नवीन रिव्हिजनचे काम स्थापत्य कन्सल्टंटच्या मार्फत सुरू होते. या अनुषंगाने आता देवपूर विभागातील एकूण मालमत्ता 24,500 लोकांना नोटिसा देण्यात येत आहेत. त्यापैकी 11,500 बजावण्यात आल्या. त्यावर 3,200 नोटिसावर हरकत घेतली लोकांनी. त्या हरकतीचे सुनावणी दिनांक 29/3/2003 पासून सुरू आहे. त्या अनुषंगाने काल 29/3/2003 रोजी
400 कॉल वाटप करण्यात आलेले होते, त्यापैकी 311 लोक हजर राहून त्यांनी हरकतीवर सुनावणी केली व उर्वरित काही लोक जसे हरकती घेतील त्याप्रमाणे मुदत सदरची वाढवण्यात येईल व लोकांना लोकांचं म्हणणं जाणून घेणार आहे. ज्यांच्याकडे काही तक्रारी असतील मालमत्ता धारकांनी त्या कराव्यात व काही दुरुस्ती असेल तर ती मनपा प्रशासनामार्फत दुरुस्त केल्या जातील. तरी लोकांनी हरकती घेऊन आपल्या योग्य ती आकारणी करून घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे ही विनंती. एकदम बरोबर झाली. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील नदीकाठच्या गावाच्या शेतकऱ्यांनी केल्या. 1.5 महिन्यांपासून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी केली होती, मात्र जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी जलज शर्मा गांभीर्याने घेत नसताना आज शेतकऱ्यांसह पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब तुमच्या पाया पडतो पण पाणी सोडा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या पाय धरले. यावेळी माजी आमदार शरद पाटलांसह शेतकरी व नदी काठावरील गावाचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात अत्यंत उष्णतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांना पाणी टंचाईची भासत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते, मात्र यावर्षी मे महिना संपण्यात आला तरी देखील धरणातून नदी पात्रात पाणी सोडले नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. म्हणून धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बाबी गांभीर्याने घेऊन 2 दिवसाच्या आत धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिला आहे. धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे भाजपचे झाले असल्याचा घणघाती आरोप देखील माजी आमदार शरद पाटील यांनी केला. धुळे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी धरणाचे पाणी सोडले गेले, मात्र ज्या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार शरद पाटील यांनी यावेळी दिला. प्रतिनिधी श्रीनिकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सर, धुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड उन्हाचा तीव्रता वाढलेली आहे. जिल्ह्यामधल्या सगळ्या छोट्या मोठ्या लघु प्रकल्पातनं पाणी सोडण्याची मागणी होते. अनेरसारख्या डॅममधून पाण्याचा साठा नसताना पाणी सोडलं जातं. वाडीशेवाडीची मागणी झाल्यानंतर पाणी सोडलं जातं, पण 1.5 महिन्यापासून धुळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे जिल्हा प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर सुद्धा अत्यंत असंवेदनशील अशा प्रकारचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना आम्ही आज पुन्हा पाचव्यांदा त्यांना आम्ही भेटलो आणि पाणी सोडण्याची विनंती केली. ते म्हणतात येणाऱ्या काळात भयानक दुष्काळ पडणार आहे म्हणून पाणी साठवलं. अक्कलपाडा धरणात 2700 MCFT पाण्याचा साठा आत्ता या क्षणाला शिल्लक आहे आणि फक्त आपण 250-300 MCFT पाणी मागतोय. जवळपास 84 गावं, धुळे तालुका, शिंदखेडा तालुका आणि अंमळनेर तालुक्याच्या 84 गावांना पाणी मिळणार आहे आणि ह्या पाण्याचा लाभ जनावरांना मिळणार आहे. विशेषतः धुळे शहरामध्ये हनुमान टेकडीवरनंसुद्धा जलशुद्धीकरण केंद्र चालू होणार आहे. शहरामध्ये 12-12 दिवस पाणी येत नाही. शहरातल्या मायमावल्यांना पण कपडे धुवायला, जनावरांना प्यायला, पाणी प्यायला, आंघोळीला सुद्धा या पाण्याचा उपयोग होणार आहे. अशी भयानक तीव्रता असताना असंवेदनशील एसीत बसणारे जिल्हाधिकारी हे अजिबात दाद देत नव्हते. आज आम्ही सगळे शेतकरी जवळपास 30-35 गावाचे सरपंचांना घेऊन आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली. त्यांनी अजिबात रिस्पॉन्स नाही. शेवटी त्यांचा पाया पडलो आणि त्यांना खजील केलं की मी तुमचा पाया पडतो, दया येऊ द्या, तुमच्या मनात काही माणुसकी शिल्लक असेल तर आम्हाला पाणी द्या. आणि त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत पाणी सोडायचे आदेश करा. 1 दिवसात मीटिंग घेतो, 2 दिवसात घेतो, वारंवार आम्ही त्यांना भेटतोय. त्यांच्यामध्ये कुठली संवेदना दिसत नाही आणि माझा प्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर असा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश पटेल आहेत तिथे अनेक डॅमचं पाणी सुटतं, जयकुमार रावळ वाडीशेवाडीचे तिथे पाणी सुटतं, पण आज आमचं अक्कलपाड्याचं पाणी या भागातले लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षाचे नसल्यामुळे पाणी सोडलं जाते हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि कलेक्टरसुद्धा भगव्यमय झालेले आहेत, भाजपमय झाले. त्यांचा पाय पडायची वेळ आज आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आली. इतकी वाईट परिस्थिती आज त्यांनी आमच्यावर केलेली आहे. भयानक तीव्रता आहे. कपाशी लागवड 1 तारखेपासून सुरू होते. विहिरी आटलेल्या आहे, विंधन विहिरी आटल्या आहेत, बोरवेल आटलेल्या आहेत आणि बेटावतसारख्या गावामध्ये माय मावल्या भांडे घेऊन रस्त्यावर फिरतायत. पाणी नाही. आमच्या शिरदाणे गावामध्ये जनावरं पाणी प्यायला गेले, बुडून 4 जनावरं वाढली ही अवस्था आहे. आणि एवढ्या 8-10 दिवसामध्ये उष्माघाताने लोक मरण्याची शक्यता आहे. आणि कलेक्टर सांगतात की भयानक दुष्काळ पडणार आहे. हे ज्योतिषीचा रोल आता करायला लागलेले आहेत.
आणि यांच्या मनातला भाजप जागा झालेला आहे असा माझा आरोप आहे। दोन दिवसात पाणी सोडलं नाही तर आम्ही काहीही करू, त्यांची गाडी फोडू, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, पण पाणी सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि उद्या कदाचित वाढीव घरपट्टीच्या विरोधात सेनेचा ठाकरे गटाक्रमक रेडा आणून मनपाचा निषेध। पोलीस भरतीची परीक्षा दिलेल्या तरुणीची आत्महत्या। इंडक्टेस वेबसाइट कंपनी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन। मोतीनाला संरक्षण भिंत कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करा, मनपा आयुक्त यांना पत्रकारांचे निवेदन। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न। देवपुरातील पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ताधारकांना मनपातर्फे नोटिसा, हरकतीवर सुनावणी सुरू। लिटलतील सरपंच व ग्रामसेवकांमुळे ठाणे ग्रामसभा तहकूब, ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष। ओहो साहेब पाणी सोडा म्हणत माझ्या आमदारांनी धरले कलेक्टरचे पाय।